भगवान शंकरांनी जेव्हा प्रसन्न होऊन रावणाला आत्मलिंग दिलं, भविष्यात रावणाकडून आत्मलिंगाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून गणपतीने पुन्हा चलाखीने रावणाकडून ते आत्मलिंगही राहून घेतलं. गणपतीला विचारण्यात आलं, तुम्हाला भविष्यात होणारा आत्मलिंगाचा दुरुपयोग कसा कळाला? गणपतीनं सांगितलं, महादेवांनी मला खांद्यावर बसवलंय जेणेकरून मला भविष्यातलं नुकसान कळालं. मित्रांनो, एखाद्याला बसवायचंच असेल तर खांद्यावर बसवा, डोक्यावर नाही. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.